विजयनगर ते गोदुताई पर्वेकर नगर रस्ता तातडीने करा अशी मागणी भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाने केली आहे। विजयनगर पासून ते गोदुताई नगर क्रांती चौक हा 2 किलोमीटरचा रस्ता 2006 पासून अद्याप नव्याने बनवला गेला नाही। या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे असंख्य अपघात, अपघाती अपंगत्व आणि अपघाती मृत्यूंचं प्रमाण दिवसेंदिवस वाढलं आहे। हा रस्ता गोदुताई वसाहतीचा मुख्य रस्ता होता, पण आता तो मृत्यूच्या दाढेत नेणारा रस्ता होऊ पाहत आहे। जिल्हा प्रशासनाने याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केलं असा आरोप भारताचा लोकशाही युवा महासंघाचे जिल्हा सचिव अनिल वासम यांनी केला। हा रस्ता तातडीने झाला नाही तर महासंघाच्या वतीने उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। सोमवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ तालुका समितीच्या वतीने विजयनगर ते गोदुताई परुळेकर नगर रस्ता तातडीने नव्याने करावा ही प्रमुख मागणी घेऊन युवा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली राज्य उपाध्यक्ष अशोक बल्ला, जिल्हा सचिव अनिल वासम, तालुका सचिव विजय हरसुरे, जिल्हा कोषाध्यक्ष बाळासाहेब मल्ल्याळ, मधुकर चिल्लाळ, मल्लेशम कारंपुरी, श्यामसुंदरम आडम आदींच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन या विषयावर चर्चा केली। मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी येत्या 20 सप्टेंबर रोजी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवून पुढील कार्यवाही करण्याचं सकारात्मक आश्वासन दिलं। डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया अर्थातच भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीनं आपल्या सोलापूरपासून अगदी 10 किलोमीटर अंतरावर असणारी जी श्रमिकांची मोठी वसाहत आहे आणि जगामध्ये नावाजलेली वसाहत आहे, कॉम्रेड गोदुताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था, या संस्थेला जाण्यासाठी जे हार्ट ऑफ फ्रीजाला म्हणू आपण, त्या वसाहतीचा जो मुख्य रस्ता आहे तो अत्यंत मरणावस्थेत असलेला रस्ता आहे, त्या रस्त्याची दुरुस्ती व्हायला पाहिजे यासाठी आपण सातत्यानं प्रशासनाकडे पाठपुरावा करत असताना सुद्धा त्या ठिकाणी रस्ता झालेला नाही। म्हणून पहिल्यांदाच आम्हाला सोलापूर जिल्ह्यासाठी एक चांगले मुख्य कार्यकारी अधिकारी आल्याचं आम्हाला वाटतंय आणि त्याच भरोशाने आम्ही आज या ठिकाणी स्वामी साहेबांकडे आलो आणि त्यांना निवेदन दिलो की त्यांनी देखील अगदी सकारात्मकतेने आम्हाला त्यांनी सांगितलं की नक्कीच या विषयावरती आम्ही येणाऱ्या स्थायी समितीमध्ये हा विषय मांडू, हा प्रश्न मार्गी लावण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि नक्कीच त्यांच्यावरती आम्ही विश्वास ठेवून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। समजा येत्या स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव मंजूर होऊन त्या ठिकाणी रस्ता नाही झाला तर लोकांचा आक्रोश हे आम्हाला या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून नाही तर रस्त्यावरच्या लढाईनं दिसणार आहे, या ठिकाणी सांगू इच्छितो।